दहा हजार रुपये भेट मिळावी आणि मेडिक्लेम योजना सुरू करावी यासह विविध मागण्यांसाठी लालबावटा बांधकाम कामगारांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा काढला मोर्चाला सामोरे जात नामदार मुश्रीफ यांनी दिवाळी बोनसबाबतची फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सहीसाठी गेली असून येत्या चार दिवसात कामगारांच्या खात्यावर पैसे जमा होतील अशी ग्वाही दिली कागल इथल्या बस स्थानकाजवळ सर्व बांधकाम कामगार एकत्र आले प्रमुख मार्गावरून मोर्चा गैबी चौकापर्यंत आला या ठिकाणी पोलिसांनी या मोर्चाला अडवलं मंत्री मुश्रीफ यांनी दहा हजार दिवाळी भेट जाहीर केल्याशिवाय आम्ही हटणार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतला कामगारांनी भर उन्हात ठिया मारला यावेळी मंत्री मुश्रीफ स्वतः मोर्चाला सामोरे गेले दिवाळी बोनस संदर्भातील फाईल मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी गेलीय लवकरच आपल्या खात्यावर रक्कम जमा होईल असं आश्वासन देत अन्य दोन योजना मंजूर झाल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी विविध मागण्यांचं निवेदन नामदार मुश्रीफ यांना देण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष धर्मा कांबळे जिल्हा सचिव शिवाजी मगदूम सिंधू शार्दूल प्रकाश कुंभार भगवानराव घोरपडे संदीप सुतार विक्रम खतकर यांनी मनोगत व्यक्त केली आंदोलनात बांधकाम कामगार आणि संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते